प्यारे दोस्तों, गुलदस्ता हिंदी चैनल पर सबका स्वागत है। പ്രിയമുള്ളവരെ, ഹിന്ദിയിലെ വിവിധ മത്സര പരീക്ഷകൾക്ക് സഹായകമാകുന്ന പ്രമുഖ സാഹിത്യകാരനായിട്ടുള്ള പ്രേംചന്ദിനെ ആസ്പദമാക്കിയുള്ള സുപ്രധാന ചോദ്യോത്തരങ്ങളാണ് ഈ വീഡിയോയിൽ ഉൾക്കൊള്ളിച്ചിട്ടുള്ളത്. ഒരുപാട് മത്സര പരീക്ഷകളിൽ പ്രേംചന്ദിനെ കുറിച്ച് ചോദ്യങ്ങൾ വരാറുണ്ട്. അതിനാൽ തന്നെ നിങ്ങൾക്ക് ഈ വീഡിയോ വളരെ ഉപകാരപ്പെടുമെന്നാണ് വിശ്വസിക്കുന്നത്. പ്രേംചന്ദിനെ കുറിച്ചുള്ള ചോദ്യോത്തരങ്ങളുടെ രണ്ടാം ഭാഗമാണ് ഈ വീഡിയോ. ഇതിനു മുമ്പത്തെ ഒന്നാം ഭാഗം കാണാത്തവരുണ്ടെങ്കിൽ കാണാൻ ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. അതിൻ്റെ ലിങ്ക് താഴെ ഡിസ്ക്രിപ്ഷൻ ബോക്സിൽ നൽകിയിട്ടുണ്ട്. പ്രധാനമായും ഹൈസ്കൂൾ ടീച്ചർ, ജൂനിയർ ലാംഗ്വേജ് ടീച്ചർ, പി എസ് സി പരീക്ഷകൾക്ക് ഈ ചോദ്യോത്തരങ്ങൾ വളരെയധികം സഹായകമായിരിക്കും. അതിനാൽ തന്നെ ഈ വീഡിയോ നിങ്ങൾ അവസാനം വരെ കാണാനും ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. കൂടാതെ നിങ്ങൾ ഈ ചാനൽ ഇതുവരെ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്തിട്ടില്ല എങ്കിൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുകയും തൊട്ടടുത്തുള്ള ബെല്ലൈക്കൺ ക്ലിക്ക് ചെയ്തുകൊണ്ട് ഓൾ എന്നുള്ള ബട്ടൺ കൂടി പ്രസ് ചെയ്യാൻ ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. അതുവഴി ചാനലിൽ അപ്ലോഡ് ചെയ്യുന്ന വീഡിയോകൾ പെട്ടെന്ന് തന്നെ നിങ്ങളുടെ ഫോണിലേക്ക് നോട്ടിഫിക്കേഷനായി എത്താൻ അത് ഉപകരിക്കും. അപ്പോൾ ഇനി നമുക്ക് ചോദ്യോത്തരങ്ങളിലേക്ക് കടക്കാം. പഹല പ്രശ്നം, പ്രേംചന്ദ് ക അസലി നാം ക്യാ ഹേ? ഉത്തർ, ധനുപത് റായ്. പ്രേംചന്ദ് ക അസലി നാം ഹേ ധനുപത് റായ്. സേവാ സദൻ നാമക് ഉപന്യാസ് ഉർദു മേ കിസ് നാം സേ ലിഖാ ഗയാ ഥാ? उत्तर, बाजारे हुस्न. सेवा सदन नामक उपन्यास उर्दू में बाजारे हुस्न नाम से लिखा गया था. चौगाने हस्ती उपन्यास का हिंदी अनुवाद है? उत्तर, रंग भूमि. चौगाने हस्ती उपन्यास का हिंदी अनुवाद है रंग भूमि. प्रेमचंद का अपूर्ण उपन्यास मंगलसूत्र की पूर्ति किसने की? उत्तर, अमृत राय. प्रेमचंद का अपूर्ण उपन्यास मंगलसूत्र की पूर्ति अमृत राय ने की. अमृत राय प्रेमचंद का पुत्र है. होरी प्रेमचंद के किस उपन्यास का पात्र है? उत्तर, गोदान. होरी प्रेमचंद के गोदान नामक उपन्यास का पात्र है. प्रेमचंद का जन्म किस गांव में हुआ था? उत्तर, लमही. यानी 31 जुलाई 1880 को वाराणसी के पास लमही गांव में प्रेमचंद का जन्म हुआ था. प्रेमचंद की माता का नाम क्या था? उत्तर, आनंदी देवी. प्रेमचंद की माता का नाम है आनंदी देवी. प्रेमचंद के पिता का नाम क्या था? उत्तर, मुंशी अजायब राय. प्रेमचंद के पिता का नाम है मुंशी अजायब राय. अमरकांत प्रेमचंद की किस राजनीतिक उपन्यास का नायक है? उत्तर, कर्मभूमि. प्रेमचंद के कर्मभूमि नामक राजनीतिक उपन्यास का नायक है अमरकांत. प्रेमचंद की पत्नी का नाम क्या था? उत्तर, शिवरानी देवी. प्रेमचंद की पत्नी है शिवरानी देवी. प्रेमचंद के किस उपन्यास में एक नारी के वेश्या बनने की कहानी है? उत्तर, सेवा सदन. प्रेमचंद के सेवा सदन नामक उपन्यास में एक नारी के वेश्या बनने की कहानी है. गबन किस विधा की रचना है? उत्तर, उपन्यास. गबन प्रेमचंद का उपन्यास है. प्रेमचंद की जीवनी कलम का सिपाही के लेखक कौन है? उत्तर, अमृत राय. प्रेमचंद की जीवनी कलम का सिपाही के लेखक है उनका पुत्र अमृत राय.
प्रेमचंद के किस उपन्यास में दहेज प्रथा एवं अनमेल विवाह की समस्या को उभारा गया है? उत्तर निर्मला। निर्मला नामक प्रेमचंद के उपन्यास में दहेज प्रथा एवं अनमेल विवाह की समस्या को उभारा गया है। प्रेमचंद की कहानी ईदगाह किस पत्रिका में प्रकाशित हुई थी? उत्तर चांद। प्रेमचंद की कहानी ईदगाह चांद नामक पत्रिका में प्रकाशित हुई थी। प्रेमचंद के किस उपन्यास को किसान जीवन का महाकाव्य कहा जाता है? उत्तर गोदान। प्रेमचंद के गोदान नामक उपन्यास को किसान जीवन का महाकाव्य कहा जाता है। प्रेमचंद घर में जीवनी किसने लिखी? उत्तर शिवरानी देवी। प्रेमचंद घर में नामक जीवनी उनकी पत्नी शिवरानी देवी ने लिखी। प्रकाशन वर्ष के अनुसार उपन्यासों का सही क्रम इनमें कौन सा है? ऑप्शंस ए निर्मला, गबन, कर्मभूमि, गोदान। ऑप्शन बी गबन, गोदान, निर्मला, कर्मभूमि। ऑप्शन सी कर्मभूमि, निर्मला, गबन, गोदान। ऑप्शन डी निर्मला, कर्मभूमि, गबन, गोदान। उत्तर निर्मला, गबन, कर्मभूमि, गोदान। प्रेमचंद की कहानी नमक का दारोगा उनके किस कहानी संग्रह में संकलित है? उत्तर मानसरोवर भाग आठ। प्रेमचंद की कहानी नमक का दारोगा उनके मानसरोवर कहानी संग्रह के भाग आठ में संकलित है। प्रेमचंद ने किसकी सलाह पर अपना नाम नवाब राय से बदलकर प्रेमचंद कर लिया था? उत्तर दयानारायण निगम। प्रेमचंद ने दयानारायण निगम की सलाह पर अपना नाम नवाब राय से बदलकर प्रेमचंद कर लिया था। अंग्रेजों ने प्रेमचंद के किस कहानी संग्रह को जब्त कर लिया था? उत्तर सौजय वतन। अंग्रेजों ने प्रेमचंद के सौजय वतन नामक कहानी संग्रह को जब्त कर लिया था। मदन गोपाल ने प्रेमचंद की जीवनी किस नाम से लिखी है? उत्तर कलम का मजदूर। मदन गोपाल ने प्रेमचंद की जीवनी कलम का मजदूर नाम से लिखी है। प्रेमचंद की अंतिम कहानी कौन सी मानी जाती है? उत्तर कफन। कफन को प्रेमचंद की अंतिम कहानी मानी जाती है। मानसरोवर भाग एक में कितनी कहानियां संग्रहित हैं? उत्तर 27 कहानियां। मानसरोवर भाग एक में 27 कहानियां संग्रहित हैं। प्रेमचंद के किस उपन्यास में ढोंगी बाबाओं के कुकृत्यों का चित्रण है? उत्तर कायाकल्प। प्रेमचंद के कायाकल्प नामक उपन्यास में ढोंगी बाबाओं के कुकृत्यों का चित्रण है। പ്രിയമുള്ളവരെ, ഇതോടുകൂടി ചോദ്യങ്ങൾ ഇവിടെ അവസാനിക്കുകയാണ്. വിവിധ മത്സര പരീക്ഷകളായ കാറ്റ്, PSC, SET, NET,
മുതലായവയ്ക്ക് സഹായകമാകുന്ന ഒരുപാട് സുപ്രധാന ചോദ്യോത്തരങ്ങൾ നമ്മുടെ ചാനലിൽ ലഭ്യമാണ്. കാണാത്തവർ ആ വീഡിയോകൾ കാണാൻ ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. അതുപോലെ തന്നെ ഹൈസ്കൂൾ ടീച്ചർ, ജൂനിയർ ലാംഗ്വേജ് ടീച്ചർ മുതലായ മത്സര പരീക്ഷകൾക്ക് തയ്യാറെടുക്കുന്നവർക്ക് വളരെ സഹായകമാകുന്ന വീഡിയോകളും നമ്മുടെ ചാനലിൽ ലഭ്യമാണ്. അവയും കാണാൻ ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. നിങ്ങൾക്ക് ഈ വീഡിയോ ഇഷ്ടപ്പെട്ടെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക, കൂടാതെ നിങ്ങളുടെ കൂട്ടുകാരിലേക്ക് ഷെയർ ചെയ്ത് കൊടുക്കുക. നിങ്ങൾ ഇതുവരെ ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്തിട്ടില്ല എങ്കിൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുകയും തൊട്ടടുത്തുള്ള ബെല്ലൈക്കൺ കൂടി ക്ലിക്ക് ചെയ്തുകൊണ്ട് ഓൾ എന്നുള്ള ബട്ടൺ കൂടി പ്രസ് ചെയ്യുകയും ചെയ്യുമല്ലോ. അതുവഴി ചാനൽ അപ്ലോഡ് ചെയ്യുന്ന വീഡിയോകൾ പെട്ടെന്ന് നിങ്ങളുടെ ഫോണിലേക്ക് നോട്ടിഫിക്കേഷൻ അയക്കാൻ അത് ഉപകരിക്കും. ഈ വീഡിയോയെക്കുറിച്ചുള്ള നിങ്ങളുടെ അഭിപ്രായങ്ങൾ താഴെ കമൻറ്റ് ബോക്സിൽ അറിയിക്കാനും ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. സബ്കോ ധന്യവാദ്.